नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी एस एफ कंपनीच्या सेफिना या कीटनाशकाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्याचा वापर आपण कोणकोणत्या पिकामध्ये करू शकतो ते कोणकोणत्या किडींना कंट्रोल करते तसेच त्याचे वापरण्याचे प्रमाण किंवा योग्य वेळ कोणती त्याचा वापर आपण कशा रीतीने करावा की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हा आपल्या पिकामध्ये पाहायला मिळेल या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया पी एस एफ कंपनीचे सेफिना की ज्याच्यामध्ये आपणाला ॲफिडोपायरोपियन हा पन्नास टक्के डी सीफॉर्म्युलेशनमध्ये आपणाला आढळून येतो याचा वापर भाजीपाला पिकामध्ये पीक असेल टोमॅटो असेल वांगे असेल मिरची असेल तसेच कापसर्क पीक असेल की ज्याच्यामध्ये आपणाला किडींचा अटॅक हा फार प्रा फार प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव जाणवतो त्याच्या नियंत्रणासाठी आपण सेफिनाचा वापर करू शकतो सेफिना हे आपल्याला प्रामुख्याने रस्य किडीमधील पांढरी माशी मावा तसेच हिरवे तुडतुडे तसेच ॲफिड्स जॅसिड्स याच्यावर आपणाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे मिळवून देते यामुळे आपणाला मिरचीसारखं पीक असेल किंवा भाजीपाला पिकामध्ये सुरुवातीला जे आपणाला वायरस असेल किंवा मुरडा रोगाची समस्या जाणवते त्याच्यावर आपणाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण ले ले, ले हे सेफेनामुळं मिळालेलं पाहायला मिळतं हे आपणाला याच्यामध्ये ट्रान्सलेमिनार ॲक्शन असल्यामुळे हे आपल्या पानावरती पूर्णपणे पसरले जाते तसेच हे आपणा किडींना स्टमक ॲक्शन किंवा पॉयझनिंग तसेच करून किडींना पॅरालिसिस करून मारून टाकते हे प्रामुख्याने आपणाला पांढरी माशी म्हणजेच व्हाईट फ्लाय ॲफिड्स ज्या सिड्स म्हणजेच हिरवे तुडतुडे असतील किंवा ज्या रश्षाचे किडे आहेत त्याच्यावर आपणाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे आपणाला सेफेनामुळं मिळालेलं पाहायला मिळतं तर याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कशा रीतीने वापर करावा की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हा आपल्या पिकामध्ये पाहायला मिळेल याच्याबद्दल आपण आता चर्चा करूया जर आपल्या पिकामध्ये पांढरी माशीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात असेल तर आपणाला पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस एम एल म्हणजेच प्रति एकरासाठी आपल्याला चारशे एम एल सेफेनाचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीने जर हिरवे तुडतुडे किंवा ॲपिड्स किंवा जे ॲसिड्स याचा प्रादुर्भाव असेल तर आपणाला पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एल म्हणजेच एकरी आपल्याला तीनशे एम एल सेफिनाचा वापर करायचा आहे याचा वापर केल्यामुळे आपणाला व्हाईट फ्लाय किंवा ज्या रसोशे किडे आहेत त्याच्यावर आपणाला चांगल्या प्रकारे नियंत्रण हे मिळालेलं पाहायला मिळतं याची फवारणी केल्यापासून आपल्याला तीन ते चार दिवसामध्ये आपल्या पिकामध्ये झालेला बदल असेल किंवा मिळालेला रिझल्ट असेल हा आपणाला पाहायला मिळतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेफेनाबद्दल की त्याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा त्याच्यामध्ये आपल्याला कोणता केमिकल घटक आढळून येतो तसेच त्याची ते वा वापरण्याची योग्य वेळ असेल याबद्दल आपण चर्चा केली याचं मार्केटमध्ये पॅकिंग आपल्याला शंभर एम एलपासून एक लिटरमध्ये अवेलेबल आहे शंभर एम एलचं सरासरी आपल्याला मार्केटमध्ये तीनशे रुपयाच्या आसपास हे मिळून जातं याचा वापर आपण प्रामुख्याने भाजीपाला पिकामध्ये अत्यंत ज्यावेळी आपल्या पिकामध्ये रशोच्या किडींचा ज्या आपल्याला अटॅक जाणार आहे जाणवणार आहे त्यावेळे आपण करावा तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद